हेलो एवरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाइन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती कुराडे पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट 2023 अंतर्गत पॉलिटिकल सायन्समध्ये युनिट 5 इंटरनॅशनल रिलेशन चालू केलेलं आहे. त्यापैकी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जो काही शेवटचा पॉईंट आहे कंटेम्पररी चॅलेंजेस, त्यालाच समकालीन आव्हान असे म्हटलं जातं, तो आज पार्ट आपण प्रिपरेशन थ्रू MCQ घेणार आहोत. म्हणजे याप्रमाणे आपले आजचे जे सेशन आहे ते इंटरनॅशनल रिलेशनचं हे आपलं शेवटचे सेशन आहे, किंवा आपला जो काही शेवटचा पॉईंट आहे, शेवटचा युनिटमध्ये जो काही शेवटचा पॉईंट आहे समकालीन आव्हान आहे, त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहेत, तर महाराष्ट्र सेट पेपर 2 याकरिता कम्प्लीट कोर्समध्ये ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म तुम्हाला फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स अँड लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतील. त्याच पद्धतीने फुल सिलॅबस नोट्स देखील प्रोव्हाइड केले जातील. त्याही दोन्ही माध्यमातून, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातून आपल्याला फुल सिलॅबस नोट्स प्रोव्हाइड केले जातील. तसेच फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील अवेलेबल होतील आणि सॉल्व प्रिवियस इयर क्वेश्चन विथ सोल्युशनही आपल्याला भेटणार. याकरिता आपल्याला या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. तसेच जे काही ग्लोबल ऑनलाईन ॲप हे आमचं आहे ते ग्लोबल ऑनलाईन ॲप हे डाउनलोड करून आपल्या नावावर रजिस्टर करायचे. ही कम्प्लिटली आपली पॉलिटिकल सायन्सची नवीन बॅच आहे जी की महाराष्ट्र सेट पेपर 2 आपण चालू केलेली आहे. याची फी स्ट्रक्चर जर बघितलं तर फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी 40% डिस्काउंट करून ती केवळ असणार आहे 6,000 रुपये. या 6,000 रुपयेमध्ये तुम्हाला पेपर सेकंड प्लस पेपर फर्स्ट या दोन्ही पेपरचा समावेश असणार आहे. म्हणजे गेट पेपर फर्स्ट कम्प्लीट कोर्स फ्री विथ पेपर सेकंड. ठीक आहे, तर आता हा आहे आपला पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस, जो की आपण रोजच्या सेशनमध्ये आपण एकदा याच्यावरती नजर फिरवतो, जी की युनिट फर्स्ट टू युनिट 10 आहे. ज्यापैकी आपण पॉलिटिकल थिअरी पाहिलं, पॉलिटिकल थॉट पाहिलेलं, जे की वेस्टर्न पॉलिटिकल थॉट ह्याला म्हटलं जातं, तसेच इंडियन पॉलिटिकल थॉटही पाहिलेलं आहे, कम्पॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस बघितलेलं आहे, इंटरनॅशनल रिलेशनचे की आजचं सेशन हे आपलं इंटरनॅशनल रिलेशनचं शेवटचं पॉईंट आहे, तसेच इंडियन फॉरेन पॉलिसी आहे, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इंडिया हेही आपण पाहिलेलं आहे, पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे जे आहे ते आपण उद्यापासून युनिट 9 चालू करणार आहोत. त्याच्यापैकी त्यातले जे काही युनिट्स आहेत, त्यातले जे काही पॉईंट्स आहेत, ते आपण डिस्कशनला उद्या घेणार आहोत. तसेच युनिट 10 काय दिले तर गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इन इंडिया. ठीक आहे, तर महत्त्वाचं म्हणजे युनिट 5 जे की इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जो शेवटचा मुद्दा आहे, शेवटचा पॉईंट आहे कंटेम्पररी चॅलेंजेस, त्यामध्ये नेमकं आपण काय अभ्यासणार आहोत, तर त्याच्यामध्ये दिलेलं की इंटरनॅशनल टेररिझम दिलेलं आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल टेररिझम ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ येतो आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं आहे की क्लायमेट चेंज आणि एन्व्हायरमेंटल कन्सर्न, जे की याच्यावरती बऱ्याच समिट झालेले आहेत, पॅरिस करार वगैरे आहे, क्योटो प्रोटोकॉल, अर्थ समिट वगैरे जे आत्तापर्यंत झालेले आहेत, त्याच्यावरती जवळपास खूप सारे क्वेश्चन आपल्याला ह्या टॉपिकवर. जर सगळ्यात महत्त्वाचं काय जर म्हणायचं असेल, ह्या टॉपिक जास्त फोकस कोणत्या पॉईंटवर द्यायचं असेल, तर क्लायमेट चेंज अँड एन्व्हायरमेंटल कन्सर्न याच्यावरती जास्त फोकस करायचे, कारण या रिलेटेड जास्त आपल्याला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत किंवा आपलं अनालिसिस असं सांगते. ठीक आहे, तर ह्युमन राईट्स आपण वरती पण पाहिले होते, नेमकं काय वरच्या पार्टमध्ये बघितलेलं होतं ह्युमन राईट्स रिलेटेड. देन मायग्रेशन अँड एअरफ्यूज, हा एक पार्ट आहे की ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे क्लायमेट चेंज अँड एन्व्हायरमेंटल कन्सर्न. देन नेक्स्ट इज दॅट मायग्रेशन अँड रिफ्यूज, पॉवर्टी अँड डेव्हलपमेंट. पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटवरती जास्त क्वेश्चन विचारले गेलेले नाही, पण डेव्हलपमेंट रिलेटेड किंवा जे सहस्त्र शब्द हे आहेत, मिलेनियम गोल्स वगैरे आहेत, आत्ताचे नंतरचे वगैरे जे आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे. रोल ऑफ रिलिजन, कल्चर अँड आयडेंटिटी, पण ज्याच्यावरती क्वेश्चन आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत, तरी आपण आज फोकस किंवा आपण आज डिस्कशनला घेणार. किमान आपला सिलेबस युजर ह्या गोष्टी काय आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, जेणेकरून आपण हे आज डिस्कस करणार. पण जास्ती असं क्वेश्चन आपल्या कुठे आहे तर क्लायमेट चेंज अँड एन्व्हायरमेंट कन्सर्न आणि मायग्रेशन अँड रिफ्यूज याच्यावरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचारले गेले, त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यावरती जास्त फोकस करून त्या दृष्टिकोनातून आपल्याला तो अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनमधली प्रश्न पहिला असा आहे, व्हॉट हॅज नॉट कॉम्प्लिकेटेड द सर्च फॉर टेरिस्ट अँड टेरिस्ट सेल्स, म्हणजे दहशतवादी आणि दहशतवादी सेल्सचा शोध कशामुळे गुंतागुंतीचा झालेला नाही, जो की आत्तापर्यंत जे की आपल्या म्हणजे एक्झामला आवडणारी गोष्ट म्हणजे नॉट हे आहे, त्याच्यापेक्षा जे नाही आहे त्याच्यावरती जास्त फोकस करून विचारले जातो. मग त्यामध्ये नेमकं काय आहे तर इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स थ्रू आउट द वर्ल्ड, किंवा जगभरातील व्यापार आणि व्यापारात वाढ झाले, त्यामुळे गुंतागुंतीचं झालेलं नाही का दहशतवाद, किंवा द यूज ऑफ सेल्युअर फोन टेक्नॉलॉजी, सेल्युअर फोन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे तो गुंतागुंतीचा झालेला नाही, किंवा द ग्लोबलायझेशन ऑफ कॉमर्स, व्यापाराची जागतिक
एकीकरण झाल्यामुळे तो गुंतागुंतीचं झालेलं नाही, काय इन्क्रीजिंग मायग्रेशन म्हणजे कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणारी जी काही वाढ आहे मायग्रेशनची, इमिग्रेशनची, ती वाढ असल्यामुळे दहशतवादी आणि दहशतवादी सेल शो यांचा गुंतागुंतीचं झालेलं नाही का असं आपलं विचारलेलं आहे. तर याचं ॲन्सर असू शकतं की याचं ॲन्सर आहे डी, जे की जगभरातील व्यापार आणि व्यापारात वाढ झाल्यामुळे गुंतागुंतीचं झालेलं आहे. ॲक्च्युली सेल्युअर फोन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पण गुंतागुंतीत झालेलं आहे. व्यापाराचे जागतिकीकरण झाल्यामुळे की ग्लोबलायझेशन ऑफ कॉमर्स असल्यामुळे तो गुंतागुंत झालेला आहे. पण कायमचे वास्तव म्हणजे परदेशातून किंवा बाहेरच्या देशातून एका देशात जर एखादी व्यक्ती किंवा एखादा सेल एखादा समूह जर समजा वास्तवास केला त्याच्यामुळे तो गुंतागुंतीचा झालेला नाही असं म्हणता येणार नाही. म्हणून त्याचा ॲन्सर आहे, ॲन्सर इज दॅट डी. ठीक आहे, तर नेमकं दहशतवाद म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे, कारण आपल्या आता सिलेबसमध्ये दिलेलंच आहे. तर ह्या अनुषंगाने आपण दहशतवाद म्हणजे काय आता आपण पाहणार आहोत. तर दहशतवाद त्याच्या व्यापक अर्थाने गुन्हेगारी हिंसाचाराचा वापर म्हणजे काय याचा अर्थ होतो की दहशतवाद किंवा काय असतं की भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी मुख्यतः ही महत्त्वाची गोष्ट आहे की राजकीय आणि धार्मिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने या संदर्भात प्रामुख्याने शांततेच्या काळात किंवा गैर लढणाऱ्या विरुद्ध बहुधा नागरी आणि तटस्थ लष्करी कर्मचारी युद्धाच्या संदर्भात हेतू पुरस्पर हिंसाचारासाठी म्हणजे इथे हिंसा आढळून येते आपल्या हिंसाचारासाठी वापरला जातो. दहशतवादी आणि दहशतवाद या शब्दाचा उगम 18व्या शतकाच्या उत्तरार्ध फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान झालेला आपल्याला दिसून होतो, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ लागला आणि 1970च्या दशकात उत्तर आयर्लंडमधील समस्या, बास संघर्ष किंवा इस्रायल पॅलेस्टीन जे काही वार होतं, संघर्ष होतं त्या दरम्यान जगभरात त्याच्यामुळे काही झालं लक्ष वेधलं गेलेलं आहे. तसंच 1980पासून आत्मघातकी हल्ल्याचा वाढलेला व्यापार युनायटेड स्टेट्समधील 2001 च्या 11 सप्टेंबरच्या हल्ल्याद्वारे आपल्याला दिसून येतो. म्हणजे दहशतवाद किती तीव्र आहे आपल्या यावरून कळून येतं. ठीक आहे, दहशतवादाचे विविध वाक्य आहेत त्याबद्दल कोणताही सार्वत्रिक असा करार नाही आहे, पण दहशतवाद हे एक आरोपित शब्द आहे जे की सहसा नैतिकदृष्ट्या चुकीचं असं समजलं जातं. म्हणजे काय तर सरकार आणि गैरसरकार राज्य गट विरोधी गटांच्या गैरवापर करण्यासाठी किंवा त्याची निंदा करण्यासाठी या शब्दाचा वापर करतात. मग विविध राजकीय संघटनांवर त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर केल्याचा आरोप असतो. मग यामध्ये डाव्या किंवा उजव्या विचारांच्या राजकीय संघटना, राष्ट्रवादी गट, धार्मिक गट, क्रांतिकारक आणि सत्ताधारी सरकार यांचा समावेश असू शकतो. मग दहशतवाद हा गुन्हा ठरवणारे कायदे अनेक राज्यामध्ये स्वीकारण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने राज्य दहशतवाद हा राष्ट्र राज्याद्वारे केला जातो, परंतु राज्याने तो आयोजित केल्याने तो ग्रे एरिया म्हणूनही मांडला जात नाही. म्हणजे दहशतवाद हा युद्ध गुन्हेगार मानावे की नाही यातला अजूनही एकमत असलेलं दिसत नाही. म्हणजे दहशतवाद नेमकी काय गोष्ट आहे आपण आता या ठिकाणी बघितले. जास्तीत जास्त ह्या रिलेटेड जर क्वेश्चन आला तर आपण कॉमन सेन्सने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण ह्या गोष्टी आपल्या बऱ्याच आत्तापर्यंत आपण शिकत आलो की आपल्याला माहिती आहेत. मग त्याच्यामध्ये काय विचारलं आहे काय विचारलं नाही याच्यावरती किंवा जो काही प्रश्न आहे त्याच्यावरती फोकस करून त्या प्रश्नाचं आपलं उत्तर टॅकल करायचं आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न असा आहे की हू प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन इंटरनॅशनल ह्युमन राईट्स लॉ. महत्त्वाचं आहे की आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यात महत्त्वाची भूमिका कोण बजावतो किंवा कोणी बजावली आहे असं आपल्या विचारण्यात आलेलं आहे. जे की आपल्याला इंटरनॅशनल लॉ रिलेटेड जे काही ह्युमन राईट्स आपल्या सिलेबसमध्ये दिले त्या रिलेटेड आपला हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे किंवा कोणती महत्त्वाचा कायदा आहे की त्याच्यामुळे आपला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यात महत्त्वाची भूमिका बजावत असताना दिसतं. जे की इकॉनॉमिक समिट आहे का त्याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचं भूमिका महत्त्वाची वाटते, किंवा वर्ल्ड वॉर आहे, किंवा द युनायटेड नेशन ही कन्सेप्ट आहे का, किंवा संयुक्त राष्ट्रसंघ ही एक संस्था आहे का जेणेकरून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते, किंवा यापैकी नाही असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय कायदा जर आपण मानवाधिकार म्हणजे मानवाचे हक्क की त्यांचे ते जोपासले जातात याच्यामुळे ती महत्त्वाची भूमिका आहे हे आपल्याला कशावर दिसून येतं. आर्थिक शिखर परिषद फक्त येणार आहे का मानवी हक्काला, नाही. विश्वयुद्धामुळे आहे असेल का, नाही. वरीलपैकी आहे का, नाहीतर याचा ॲन्सर काय असणार, ॲन्सर इज दॅट सी की संयुक्त राष्ट्रसंघ किंवा द युनायटेड नेशन. ते कसं पाहूया आपण की नेमकं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा काय. तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा मानवी हक्क आणि व्यक्ती किंवा गटाच्या मूलभूत स्वातंत्र्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, महत्त्वाचं काय, मूलभूत स्वातंत्र्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, संरक्षित करण्यासाठी किंवा
विशिष्ट मार्गाने वागण्याची किंवा काही कृतीपासून परावृत्त करण्यासाठी सरकारची जबाबदारी काय निश्चित करतो. मग संयुक्त राष्ट्राचे हे महत्त्वाचं आहे की संयुक्त राष्ट्राच्या महान कामगिरीपैकी एक म्हणजे मानवी हक्क कायद्याच्या सर्वसमावेशक मंडळाची निर्मिती, एक सार्वत्रिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षित कोड ज्याचे सर्व राष्ट्र काय सदस्यत्व घेऊ शकतात आणि सर्व लोक आकांक्षा बाळगू शकतात. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने नागरी, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक अधिकारासह आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत अधिकाराची विस्तृत श्रेणी काय केली, परिभाषित केलेली दिसून येते. ठीक आहे. तसेच या अधिकाराचा प्रचार आणि संरक्षण करण्यासाठी आणि राज्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत करण्यासाठी ही यंत्रणा स्थापन केलेली आहे. या कायद्याचा पाया म्हणजे संयुक्त राष्ट्राची सनद, जी की युनायटेड चार्टर्ड म्हटलं, युनायटेड नेशन चार्टर्ड म्हटलं जातं. आणि मानवी हक्काची सार्वत्रिक घोषणा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की युनायटेड नेशन ऑफ डिक्लेरेशन म्हटलं जातं किंवा UNDH म्हटलं जातं, ह्युमन राईट, युनायटेड नेशन ऑफ डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हटलं जातं. ते अनुक्रमाने म्हणजे मानवी हक्काची सनद किंवा ती कधी हे केली की 1948 ॲक्च्युली, आणि संयुक्त राष्ट्राचे चार्टर्ड ऑफ युनायटेड नेशन हे 1945 मांडलेलं आहे. आणि मानवी हक्काची सार्वत्रिक कधी 1948 मांडले, ते जनरल असेंब्लीने ते स्वीकारले आपल्याला दिसून येतं. मग तेव्हापासून युनायटेड नेशन्सने महिला, मुले, अपंग व्यक्ती, अल्पसंख्याक आणि इतर असुरक्षित गटांसाठी विशिष्ट मानकांचा समावेश करण्यासाठी मानवी हक्क कायद्याचा हळूहळू विस्तार केलेला दिसून येतो. म्हणजे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर ह्याचं आन्सर आपल्या ठिकाणी दिसून येते की नेमकं ज्याच्याकडे आता अधिकार आहेत त्यांना भेदभावापासून संरक्षण देतात ते बऱ्याच समाजामध्ये सामान्य. म्हणजे काय तर मानवी हक्काचे संरक्षण हे कुठं केले जाते किंवा महत्त्वाची भूमिका कोण बजावतं, तर युनायटेड नेशन ही जी काही संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जे की आंतरराष्ट्रीय मानवी अधिकाराच्या कायद्याची महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते, जे की 1948 तिचा स्वीकार करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा तिसरा प्रश्न की प्रिझनर्स डायलेमा इज अन आयडिया असोसिएटेड विथ, हे हा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला पडलेला आहे मागच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनमध्ये, जे की कैद्यांची कोंडी म्हटलं जातं की ही एक कल्पना कशाशी संबंधित, कोणत्या थेअरीशी संबंधित आहे आपल्या असं, म्हणजे किंवा कैद्यांची द्विधावस्था म्हटलं जातं, कैद्यांची कोंडी म्हटलं जातं की ही कल्पना ती कशा कोणत्या थेअरीशी रिलेटेड आहे आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न नीट समजून घ्यायचा. त्याचे पर्याय आहेत गेम थेअरी, सिस्टम थेअरी, डिसिजन मेकिंग थेअरी का पीस थेअरी. म्हणजे जी काही आपल्या ह्या थेअरी दिलेल्या आहेत त्या थेअरीपैकी कैद्यांची कोंडी कशामध्ये अडत, तर ती ही कैद्यांची कोंडी किंवा प्रिझनर्स डायलेमा हा गेम थेअरीमध्ये अडून येतो. त्याचा आन्सर गेम थेअरी आहे पर्याय ए. ते कसं बघू की नेमकी कैद्याची कोंडी हा कदाचित गेम थेअरीमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा गेम आहे. ह्याच्यामध्ये सेंटेन्समध्येच म्हटलेलं आहे, व्यवसाय व्यवस्थापन, मानसशास्त्र, जीवशास्त्र यासारख्या क्षेत्रात त्याचा वापर अर्थशास्त्राच्या पलीकडेही केला गेलेला आपल्याला आढळून येतो. मग अल्बर्ट डब्ल्यू टक्कर यांनी 1950 ह्याला नाव दिलं आहे, जे की ते पूर्वीच्या कामामधून विकसित केले होते. ते अशा परिस्थितीचे वर्णन करतात की जे काही समजा घरफोडीचा संशय असलेल्या दोन कैद्यांना ताब्यात घेतले जाते, मात्र त्या गुन्ह्यात त्यांना दोषी ठरवण्यासाठी पोलिसाकडे पुरेसे पुरावे नाहीत, केवळ चोरीचा माल बाळगल्याच्या आरोपावरून त्यांना दोषी ठरवलं जाते. पण नेमकं कैद्याची कोंडी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की कैद्यांची कोंडी जर त्यांच्यापैकी कोणीही कबुली दिली नाही, ते एकमेकांना सहकार्य करत असतात, ठीक आहे, तर मग दोघांनाही कमी शिक्षा, प्रत्येकी 1 तुरुंगवास शिक्षा दिली जाईल. म्हणजे पोलीस त्यांची स्वतंत्र चौकशी कक्षात चौकशी करतील. म्हणजे दोन कैदी संवाद साधू शकत नाही म्हणून अपूर्ण माहिती किंवा दोघांचं संमेलन करण्यास काय होणार आहे, मदत होणार नाही आहे. मग त्यापैकी पोलीस प्रत्येक कैद्याला जेल फ्री कार्ड देऊन गुन्ह्याची कबुली देण्यास पटवून देण्याचा प्रयत्न करतील. मग तर दुसऱ्या कैद्याला 10 शिक्षा होईल. जर दोन्ही कैद्यांनी कबुली दिले म्हणून ते दोष दाखवले तर प्रत्येक कैद्याला 8 शिक्षा होईल. दोन्ही कैद्यांना समान कराराची ऑफर दिली जाते आणि प्रत्येक कृतीचे परिणाम माहिती असतात आणि दुसऱ्या कैद्याला तंतोतंत समान करायची ऑफर दिली गेली याची त्यांना पूर्णपणे जाणीव असते. म्हणून हे नॉलेज किंवा हे सामान्य ज्ञान आहे. म्हणजे याच्यावरून ही नेमकी कैद्यांची कोंडी काय आहे ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात येते, की जेणेकरून दोन कैदी असतील त्यांना ताब्यात घेतलेले, त्यांच्याकडे एखादा गुन्हा घडलेला असेल, पण त्या दोन्हीमध्ये जर समजा दोघे एकमेकांना सामील असतील किंवा एकमेकांना सहकार्य करत असेल, मग अशावेळी नेमकं कुणी गुन्हा सिद्ध केला हे जर लक्षात येत नसेल तर दोघांनाही दोन पोलीस लेवल किंवा पोलीस प्रत्येक कैद्याला जेल फ्री कार्ड ठेवून त्यांच्याकडून ती चौकशी करून प्रत्येकाला समान समान करायची ऑफर दिली जाते किंवा समान पद्धतीने त्यांना त्या पद्धतीने
पद्धतीनं शिक्षा दिली जाते, यालाच कैद्याची कोंडी असं म्हटलेले. महत्त्वाचा प्रश्न आहे की अशा प्रकारचे किंवा आपल्याला याच्यावरती प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत, त्याच्यामुळे याच्यावरती फोकस करून या रिलेटेड आणखी कोणत्या गोष्टी आहेत, गेम थेअरीमध्ये आणखी काय सांगितलं की याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचे, ठीक आहे. महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे की प्रश्न चौथा, विच ऑफ द फॉलोइंग रिजन्स कॅन ड्राइव पीपल टू सीक असलिम इन अनदर कंट्री, एजलम अँड अनदर कंट्री अँसम युजिंग बिलो की बिलो, म्हणजे खालीपैकी कोणत्या कारणामुळे लोक दुसऱ्या देशात आश्रय मागण्यास उद्युक्त होतात. खाली दिलेल्या कीच्या किंवा खाली दिलेल्या पॉईंटच्या माध्यमातून आपलं उत्तर द्यायचं आहे की कोणत्या कारणामुळे लोक दुसऱ्या देशात आश्रय मागण्यास प्रवृत्त होतात किंवा उद्युक्त होतात, खिरे कोणत्या कारणामुळे ते दुसऱ्या देशामध्ये जातात. तर पहिला पर्याय की राजकीय अस्वस्थता, पॉलिटिकल अनरेस्ट, बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट, वंशवेचे जेनोसाईड की प्रकल्पामुळे होणारे विस्थापन, जे करून ते लोक दुसऱ्या देशात आश्रय माग, महत्त्वाचे वर्ड आहे की आश्रय मागणे, ठीक आहे, की ते स्वतःहून जातात की असं कोणतं ते कारण येते की त्याच्यामुळे ते आश्रय मागण्यास त्यांना भाग पाडलं जातं, त्याच्यामुळे ते आश्रय मागण्यास उद्युक्त होतात किंवा प्रवृत्त होतात, हे कोणत्या कारणामुळं. बेरोजगारीमुळं डायरेक्ट तुम्ही आश्रय मागण्यास प्रवृत्त होत नाही किंवा एका देशामध्ये आपण म्हणू शकत नाही की मला रोजगार उपलब्ध नाही, मला तुमचा आश्रय द्या की मी तुमच्या देशामध्ये येतो, त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी जाऊ शकतो, ठीक आहे. त्यामुळे हे आन्सर इज नॉट देन. प्रकल्पामुळे होणारे विस्थापन, ठीक आहे, आणि वंश विचार. आता समजा जर एखाद्या भागामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये जर समजा जेनोसाईड किंवा वंशिक कारणामुळे जर समजा त्यांना त्रास होत असेल तर ते काय करू शकतात, एखाद्या देशामध्ये आश्रय मागण्याचे चान्सेस राहू शकतात. तर राजकीय अस्वस्थता असू शकतं का, नक्की राजकीय अस्वस्थतेमुळे पण हे करू शकतात, काय म्हणतात, राजकीय अस्वस्थतेमुळे पण लोक दुसऱ्या देशात जाऊ शकतात किंवा आश्रय मागू शकतात. ए आणि सी हा कोणत्या पर्यायामध्ये, तर ए आणि सी या पर्यायामध्ये तर आन्सर काय असणार आहे, आन्सर इज दॅट डी. आता कसं आन्सर सोडवलं आलं तर जर समजा याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, जे आहे याच्यामध्ये वाटतं ते अगोदर आपण बाजूला करायचं, म्हणजे क्वेश्चन आपण कसा सोडतो त्याच्यावरती तो टॅकल राहतो. प्रकल्पामुळे होणार ह्याच्यावरती आपण काही बोललोच नाही, कारण आन्सरमध्ये दिलेलंच नाही. जर प्रकल्पामुळे होणारे विस्थापन हे जबरदस्तीने होणार नाही किंवा आश्रय मागण्याची इतपत होत नाही, कारण ह्यामध्ये काय विचारलं की कोणत्या कारणामुळे दुसरा देश उद्युक्त होतात विचारलं, किंवा कोणतं असं कारण आहे की त्यांना प्रवृत्त केलं जातं की आश्रय मागण्यासाठी. मग एक महत्त्वाची गोष्ट आहे की वंशिक कारणं असू शकतं किंवा राजकीय अस्वस्थतेमुळे, त्यामुळे याचं आन्सर आहे ए आणि सी. तर नेमकं काय आहे की मायग्रेशन म्हणजे नेमकं काय, तर जगातल्या बहुतेक लोकांना जे जिथे वाढले ते ठिकाण सोडल्याचा अनुभव असतो. मग कदाचित ते फक्त पुढील गाव शहरापर्यंत जातात, परंतु काही लोक जे असतात ते त्यांचा संपूर्ण देश काही वेळा सोडावा लागतो, कधी कधी थोडा काळासाठी किंवा काही वेळा कायमच्याही, म्हणजे कधी कधी कायमसाठी पण त्यांना तो देश सोडावा लागतो. मग दररोज जगभरात लोक त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण निर्णयापैकी एक घेतात, सुरक्षित आणि उत्तम जीवनाच्या शोधात त्यांची घरे सोडणे, ठीक आहे, म्हणजे ज्याला मायग्रेशन असं म्हटलं जातं. मग हे का होतं, तर जगभरातील लोक वेगळ्या देशात त्यांचे जीवन पुनर्बांधणी का करतात याचे अनेक कारण. मग काही लोक नोकरी शिक्षण घेण्यासाठी घर सोडतात, इतरांना छळ किंवा छळ यासारख्या मानवी हक्काच्या उल्लंघनातून पळून जाण्यास भाग पाडले जाते, तसेच सशस्त्र संघर्ष किंवा इतर संकट किंवा हिंसाचारातून लाखो लोक पळून जातात, काहींना यापुढे सुरक्षित वाटत नाही किंवा कदाचित ते कोण आहेत किंवा ते काय करतात किंवा काय किंवा विश्वास ठेवतात. उदाहरण त्यांची वांशिकता हे जिथं आलं, धर्म, लैंगिकता, राजकीय मतामुळे जी की आपण आता पॉलिटिकल अनरेस्ट पाहिलं, त्यांना लक्ष केली जाऊ शकते, म्हणून ते काय करतात, आश्रय घेण्यास त्यांना भाग पाडले जाऊ शकते. मग चांगल्या भविष्याच्या आशेने सुरू होणारे प्रवास धोक्याचे आणि भीतीनेही भरलेले असू शकतात. काही लोक मानवी तस्करी, इतर प्रकारच्या शोषणांना बळी पडण्याचा धोका पत्करतात, काहींना नवीन देशात येताच अधिकरण ताब्यात घेतले जातात. एकदा हे ते स्थायिक झाल्यानंतर किंवा नवीन जीवन तयार करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेकांना रोज वर्णद्वेष, झेनोफोबिया म्हटलं जातं, भेदभावाचा सामना करावा लागतो. काही लोक एकटेपणा, एकमेकांची भावना निर्माण करतात, कारण त्यांनी आपल्यापैकी बहुतेक लोक आपले समुदाय, सहकारी, नातेवाईक, मित्र वगैरे सगळे ज्या काही गोष्टी आहेत त्या गमावलेल्या असतात. म्हणजे नेमकी कारण मायग्रेशनची काय असू शकतात, तर महत्त्वाचं आहे की या ठिकाणी दिल्या की नोकरी शिक्षण असेल, छळ करतात त्यामुळे असेल, किंवा सशस्त्र संघर्ष असेल, किंवा सुरक्षित वाटत नाही आहे, त्यांची वांशिकता, धर्म, लैंगिकता, राजकीय मतामुळे त्यांना लक्ष केलं जाऊ शकते आणि त्या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये काय करतात, स्थलांतर करतात किंवा आश्रय मागण्यास जातात, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की हा महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपल्याला क्लायमेट चेंज विषयी विचारला की याच्यावरती हा आपल्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनमध्ये विचारला गेलेला
क्वेश्चन आहे जो की असं आहे की जगाचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीच्या काळापेक्षा 2 डिग्रीने कमी ठेवणे, कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे प्रत्येक देशाने ठरवलेले उद्दिष्ट, पर्यावरण स्नेही विकासी उद्दिष्टे खालपैकी कोणत्या कराराचे आपल्याला असं विचारण्यात आलेले, तर त्यापैकी जे काही करार दिले त्यापैकी जो एक असा करार आहे की जगाचे सरासरी तापमान हे 2 डिग्रीने कमी ठेवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे प्रत्येक देशाला काय दिले उद्दिष्ट दिले, तर हे कोणत्या करारामध्ये झालेले आहे? पॅरिस करारमध्ये, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये, बाली अकाउंटमध्ये किंवा क्योटो प्रोटोकॉलमध्ये? तर याचे आन्सर इज दॅट ए, जे की पॅरिस करारामध्ये काय केलेलं आहे की हवामानाच्या बदलावरील कायदेशीर बंधनकारक काय केलं आहे, आंतरराष्ट्रीय करार करण्यात आले. आता हा महत्त्वाचा करार याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. हा आंतरराष्ट्रीय करार आहे, पॅरिस करार आहे, क्लायमेट चेंजविषयी आहे, हे लक्षात ठेवायचं. 12 डिसेंबर 2015 रोजी झालेलं आहे, पॅरिसमध्ये झालेलं, त्याला COP21 ही म्हटलं जातं. तसंच 196 देशांनी तो स्वीकारला आणि 4 नोव्हेंबर 2016 रोजी तो अंमलात आलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे, तर जागतिक तापमानवाढ पूर्व औद्योगिक पातळीच्या तुलनेत 2 च्या खाली शक्यतो 1.5 सेल्सिअसपर्यंत आणणे हे त्यांचे ध्येय आहे. ठीक आहे, हे दीर्घकालीन तापमानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शतकाच्या मध्यापर्यंत हवामान तटस्थ जग साध्य करण्यासाठी शक्य तितक्या लवकर हरितग्रह वायू, ग्रीन गॅस वायू जे म्हटलं जातं किंवा ग्रीन हाऊस गॅस म्हटलं जातं, की उत्सर्जनाच्या जागतिक शिखरावर पोहोचण्याचे देशाचे काय आहे, लक्ष आहे. मग पॅरिस करार हा बहुपक्षीय हवामान, म्हणजे बहुपक्षीय किंवा बहुदेशीय हवामान बदल प्रक्रियेतील एक महत्त्वाचा करार आहे, जो की कारण प्रथमच बंधनकारक करार सर्व राष्ट्रांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि त्यांच्या परिणामाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रयत्न करण्यासाठी एक समान कारण बनवतो. त्यामुळे पॅरिस करार हा खूपच महत्त्वाचा, क्लायमेट चेंजविषयी, हवामान बदलाविषयी महत्त्वाचा करार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की त्याच रिलेटेड आहे, की हा एक प्रश्न आपल्याला येऊन केलेला आहे की वातावरण बदलाविषयीच्या 2015 पॅरिस करारासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, जे की आपल्या एक्झामचा किंवा आपल्या महाराष्ट्र सेटसाठी विचारण झालेला गोष्ट महत्त्वाची की नाही याच्यावरती आपल्याला जास्त फोकस दिला जातो अलीकडे. मग त्याच्यानुसार ह्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे, ह्यामध्ये कोणती गोष्ट नाही आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिला पर्याय असा आहे की त्यानुसार, म्हणजे ह्या पॅरिस करारानुसार सर्व देशांना उत्सर्जन कमी करण्याचे समान उद्दिष्ट दिलेले आहे का, हे महत्त्वाचं, म्हणजे त्याची उद्दिष्ट काय आहेत हे आपल्याला प्रॉपर माहिती पाहिजेत. मग समान उद्दिष्ट दिलेले आहेत का, हे महत्त्वाचं आहे. त्यानुसार ते सर्व देशांना उत्सर्जन कमी करण्याचे स्वतःचे उद्दिष्ट ठरवण्याचा अधिकार आहे, बरोबर. त्यानुसार विकसित व विकसनशील देशांना उत्सर्जन कमी करण्याची वेगवेगळी उद्दिष्टे ठरलेली आहेत. त्यानुसार सर्व देशासाठी उत्सर्जन कमी करण्याचे वेळापत्रक दिले जाईल. ह्या ठिकाणी जे काही समान दिलेले आहेत ना, ते समान हे नाही आहे. त्याच्यामुळे याचे आन्सर काय असणार आहे, आन्सर इज दॅट ए, जे की सर्व देशांना उत्सर्जन कमी करण्याचे समान उद्दिष्ट दिले नाही. जे काही विकसनशील देश आहेत, विकसित देश आहेत, जे देश जास्त ग्रीन गॅस वायू जास्त हे ग्रीन हाऊस गॅसेस जे असेल किंवा बाकी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन जे असेल ते जास्त करतात, चायनासारखे, अमेरिकेसारखे जे देश आहेत किंवा बाकीचे जे काही देश करत नाही, अशा लोकांना ते वेगवेगळे टार्गेट्स दिले. त्याच्यामुळे सर्व देशांना उत्सर्जन कमी करण्याचे समान उद्दिष्ट देण्यात आलेले नाही. त्यामुळे 2015 पॅरिस करार संबंधित जे काही विधान दिले ते हे विधान काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, तर ते नेमकं काय, तर देशाच्या हवामान बदलाच्या प्रभावाशी, देशाच्या हवामान बदलाच्या प्रभावाशी जुळवून घेण्यास मदत करणे, पुरेसा वित्त पुरवठा करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे, मग कराराअंतर्गत नेमका 2015 पॅरिस करार काय, तर प्रत्येक देशाने त्याच्या योगदानाचे निर्धारण करणे, योजना करणे, नियमितपणे अहवाल देणे आवश्यक आहे. कोणतीही यंत्रणा एखाद्या देशाला विशिष्ट उत्सर्जन लक्ष सेट करण्यास भाग पाडत नाही. महत्त्वाचं आहे की कोणतीही यंत्रणा ह्या देशाने इतकंच कमी केलं पाहिजे असं कोणतीही यंत्रणा, कोणतीही लक्ष, कोणतेही टार्गेट देत नाही. परंतु प्रत्येक लक्ष मागील लक्षाच्या तुलनेत, जे काही टार्गेट दिले ते प्रत्येक टार्गेट जे असेल ते मागील वर्षाच्या तुलनेत किंवा मागील लक्षाच्या पलीकडे गेले पाहिजे, जे की महत्त्वाचे आहे. मग 1997 महत्त्वाचे 1997 कोटो प्रोटोकॉलच्या विरुद्ध विकसित आणि विकसनशील देशामधील फरक स्पष्ट आहे. त्यामुळे नंतरच्या देशांना उत्सर्जन कमी करण्याच्या योजना देखील सादर कराव्या लागतील. हे महत्त्वाचं आहे की विकसित देशांना, विकसनशील देशाने किती करावे, किती करू नये, कितल्या देशामध्ये इंडस्ट्री जास्त आहे, किती जास्त त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन केले जाते किंवा अदर ग्रीन हाऊस गॅसेस इमिजन केले जातं, त्याच्यावरती जास्त फोकस करण्यात आलेला आहे. मग जागतिक नेत्यांनी या कराचे काही कौतुक केलं, परंतु काही पर्यावरणवादी आणि विश्लेषकांनी अपुरा बंधनकारक म्हणून यावरती टीका केलेली आढळते. मग कराराच्या परिणाम
त्याबद्दल जर म्हणजे वाद आहे तो नेमका काय, तर पॅरिस करारांतर्गत सध्याची प्रतिज्ञा निर्धारित तापमानाची उद्दिष्टे गाठण्यासाठी अपुरी असताना वाढीव महत्त्वाकांक्षेची यंत्रणा आहे. पॅरिस कराराचा हवामान विषयक खटल्यामध्ये देश तेल कंपनीच्या कंपनीला हवामान कृती मजबूत करण्यासाठी भाग पाडण्यासाठी यशस्वीरित्या वापरण्यात आला आहे. मग जुलै 2002 रोजी ब्राझीलच्या हे महत्त्वाची अलीकडील करंट रिलेटेड गोष्ट आहे की जुलै 2022 रोजी ब्राझीलच्या सर्वोच्च फेडरल कोर्टाने पॅरिस कराराला मानवाधिकार करार म्हणून मान्यता दिली. एक्सपेक्टेड क्वेश्चन आपल्याला हा बघू येऊ शकतो की 4 जुलै 2022 रोजी ब्राझीलच्या सर्वोच्च फेडरल कोर्टाने पॅरिस कराराला मानवाधिकार करार म्हणून मान्यता दिली, किंवा कोणत्या देशाने 2022 पॅरिस कराराला मानवाधिकार करार म्हणून घोषणा दिली मान्यता दिली असंही विचारू शकतात. मग ह्याचं उत्तर असेल ब्राझील असेल, किंवा ब्राझीलने कोणत्या कराराला मानवाधिकार करार म्हणून मान्यता दिली तर त्याचं उत्तर असू शकतं पॅरिस करार, जो की 2015 झाले. ह्याचा हा आत्ता रिसेंटचा करंटचा क्वेश्चन आहे जेणेकरून पडण्याची चान्सेस राहतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की महत्त्वाचा त्याच तिथे ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन आलेले आहेत म्हणून ह्याच्यावरती आपण जास्त फोकस करतो आणि हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला काय विचारते, खालील कार्यक्रमाची संबंधित योग्य जागतिक पर्यावरणासाठी कालक्रमानुसार मांडणी करा आणि खाली दिलेल्या कोर्टमधून पर्याय उत्तर हे करायला पर्याय उत्तर निवडायला सांगितलं. मग अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स रिलेटेड टू ग्लोबल एन्व्हायरमेंट इन करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अँड चूज द करेक्ट अँसर फ्रॉम द कोर्ट्स गिवन बिलो. ठीक आहे, तर यामध्ये कोणतं कॉन्फरन्स आहे म्हणजे दोहा परिषद आहे, पॅरिस करार दिला आहे, कोटो प्रोटोकॉल दिला आहे आणि अर्थ समिट म्हटलं जाते, किती दिली की याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्सनी लावायचं. आता ही नेमकी कधी झाली, प्रोटो प्रोटोकॉल कधी झाला वगैरे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचं ॲन्सर आहे, ॲन्सर इज दॅट बी. ते कसं बघूया की नेमकी अर्थ समिट कधी झाली, अर्थ समिट 1992 झाली. दोहा करार कधी झाला, दोहा करार 2001 झालेला आहे. कोटो प्रोटोकॉल 1997 झाला आणि पॅरिस ॲग्रीमेंट आत्तापर्यंत 2015 झाले. मी त्यानुसार हा सिक्वेन्स लावून त्याचं ॲन्सर दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला जी झालेली आपली आर्थ समिट म्हटलं जातं, नंतर कोटो प्रोटोकॉल झालेलं आहे, दोहा परिषद झालेली आहे, नंतर पॅरिस करार झाला, याच्यानुसार हे आपले दिले कोड बरोबर आलेले आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आठवा असा आहे की हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पॉवर्टी डेव्हलपमेंट आणि पॉवर्टी या रिलेटेड घेतलेलं आहे. ह्याच्यावरती कधी म्हणजे अजूनही क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे, पण या रिलेटेड मिलियन्स डेव्हलपमेंट गोल्स या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग ह्याचे नेमके टार्गेट्स कुठले आहेत, सेट काय, डेव्हलपमेंट काय, पॉवर्टी काय, या रिलेटेड आपण बघणं गरजेचं आहे. तर हा प्रश्न असा आहे की व्हॉट आर द मिलियन डेव्हलपमेंट गोल्स, की नेमके सहस्रशताब्दी विकास उद्दिष्ट नेमकी कोणकोणते आहेत असं विचारलेलं आहे की हे नेमकं काय आहे. तर सेट टाइम लिमिटेड डेव्हलपमेंट ट्रायगर म्हणजे वेळ मर्यादित विकास लक्ष सेट केले, म्हणजे टाइम लिमिटेड डेव्हलप म्हणजे काहीतरी कालावधीपर्यंत आपल्याला एका लिमिटमध्ये काय त्यांनी डेव्हलपमेंट करायला सांगितलं आहे, किंवा विकासाच्या 8 क्षेत्रामध्ये परिणामयोगी लक्ष म्हणजे ह्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह टार्गेट्स अक्रॉस 8 म्हणजे नेमकी विकासाची तत्वे किती दिलेली आहेत, आपल्या किती क्षेत्र दिले तर 8 दिले आहेत. ठीक आहे, तर M9 रिडक्शन ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर बाय 2050 म्हणजे 2015 अत्यंत गरिबी आणि भूक निर्मूलन करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि महत्त्वाचा शेवटचा पर्याय की ऑल ऑफ द ऑप्शन्स गिवन आर करार, की दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत जे की ते मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्समध्ये समाविष्ट होत आहेत. ठीक आहे, तर ह्याचा ॲन्सर इज दॅट डी, जे की ह्याच्यामधील सगळे जे काही दिलेले ऑप्शन्स आहेत किंवा सगळे दिले टार्गेट्स आहेत ते बरोबर आहेत. ते नेमके कसे आता बघूया की नेमकं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स नेमके कोणकोणते आहेत आणि त्याची फंक्शन्स काय किंवा त्याच्यामध्ये गोल्स कुठले देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, मग इन सप्टेंबर 2000 189 देशांनी एकत्र युनायटेड नेशन्स हेडक्वार्टर्स अँड सँड हिस्टॉरिकल मिलेनियम डिक्लेरेशन इन विच दे कमिटेड टू अचीव अ सेट ऑफ 8 measurable goals that range from having extreme poverty and hunger to promoting gender equality and reducing child mortality by the target date of 2050 म्हणजे 2000 साली 189 देश एकत्र येऊन युनायटेड नेशनमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स टार्गेट केले, जे की ते कधीपर्यंत आपल्याला हे करायचे 2015 ते टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचे. टोटल 8 सेक्टरमध्ये किंवा 8 क्षेत्रामध्ये हे आपल्याला टार्गेट्स देण्यात आलेले आहेत आणि 189 देशांनी एकत्र येऊन ह्या करार करण्यात आलेला आहे किंवा हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ठरवण्यात आलेले आहे. तर ही जी नेमकी 8 क्षेत्र आहेत ती कोणकोणते आहेत, महत्त्वाचं पहिलं
ध्येय किंवा ध्येय उद्दिष्ट कोणते आहे, रिडक्शन एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगरची की अत्यंत गरिबी आणि भूकेचं काय करणं आहे, निर्मूलन करणं आहे. अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन म्हणजे युनिव्हर्सल सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण गाठणे याचा अर्थ होतो, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची पूर्तता करणे. प्रमोट जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पावर वुमन म्हणजे लैंगिक समानता प्रमोट करणे, लैंगिक समानता आणि महिलांची एम्पावरमेंट करणे, महिलांचा विकास करण्याच्यावरती दिलेलं आहे. रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण जे असेल ते कमी करणे. इम्प्रूव मॅटर्नेटल हेल्थ, इम्प्रूव म्हणजे मॅटर्नेटल हेल्थ म्हणजे ज्या काही गर्भवती स्त्री आहेत त्यांची काय करायची की त्यांची हेल्थ सुधारणा करणे. कॉम्बॅटिंग म्हणजे कॉम्बॅटिंग एड्स, एच आय व्ही, मलेरिया, अदर डिसीजेस, ठीक आहे, म्हणजे ह्यांचा प्रसार निर्मूलन करणे. त्याचप्रमाणे इन्शुअर एन्व्हायरमेंटल सिस्टम म्हणजे पर्यावरणशक शाश्वतीचा विकास करणे. डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट, विकासाच्या संधीसाठी ग्लोबल पार्ट म्हणजे जागतिक सहभागिता ही खूप महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. विचार ते अजूनही क्वेश्चन विचारले गेलेले नाही पण तुम्हाला एक्सपेक्टेड म्हणून ह्या गोष्टीचा विचार करू शकता. यामध्ये जे की पॉवर्टी आणि डेव्हलपमेंट रिलेटेड आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हा प्रश्नाचा समावेश होण्याची शक्यता आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे की हे रिलिजनमध्ये इंटरनॅशनल रिलिजनमध्ये हा विचारलेला आहे, त्याचा भाग म्हणून हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. महत्त्वाचं काय की द थ्री ग्रेट सेंटर्स ऑफ सिव्हिलायझेशन इन द एन्शियंट वर्ल्ड व द ग्रेट वर्ल्ड रिलिजन्स इमर्ज्ड आर, म्हणजे प्राचीन जगातील सभ्यतेचे तीन महान केंद्र आहेत जिथे महान जागतिक धर्माचा उदय झालेला दिसून होते, ती कोणते आहेत असं आपल्या विचारण्यात आलेलं आहे. तर पर्याय आहेत जपान, चीन, भारत, दुसरा आहे चीन भारत मध्यपूर्व, चीन भारत कोरिया, शेवटचा पर्याय भारत मध्यपूर्व आणि दक्षिण अमेरिका. की या ठिकाणी काय केलेलं आहे की जी काही जगातली ग्रेट सेंटर सिव्हिलायझेशनचे आहेत एन्शियंट वर्ल्डमधले त्या ठिकाणी धर्माचा उदय झालेला आहे. तर याचा ॲन्सर आहे, ॲन्सर इज दॅट बी की चीन भारत आणि मध्य पूर्वमध्ये काय करण्यात आलेलं आहे, जागतिक धर्माचा उदय झालेला आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा की जो की आपल्याला आयडेंटिटी पॉलिटिकल आयडेंटिटी असं याच्यावरती विचारण्यात आलेला आहे, जो की आपला इंटरनॅशनल रिलेशनमधला जो काही पॉईंट आहे त्याचा शेवटचा पॉईंट आहे की व्हेन वी से दॅट नॅशनल आयडेंटिटी इज अ पॉलिटिकल आयडेंटिटी व्हॉट डू यू मीन, ठीक आहे. नेमकं राष्ट्रीय अस्मिता ही राजकीय ओळख आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला नेमकं काय म्हणायचं असतं आपल्या असल्याला विचारलेलं आहे. नेमकी काय आहे तर पर्याय ए दिलेलं आहे की राष्ट्रीय अस्मिता जोडलेली असते आणि सत्तेच्या वितरणाला आकार देण्यास मदत करत असते, ठीक आहे. राष्ट्रीय अस्मिता फक्त राज्याच्या नोकरशाहीमध्येच काम करते आणि या नोकरशाहीच्या बाहेर तो राष्ट्रवाद असतो. राजकारणी जनतेला हाताळण्यासाठी राष्ट्रीय अस्मिता निर्माण करतात. आता नेमकी राष्ट्रीय अस्मिता किंवा नॅशनल आयडेंटिटी नेमकं कशाला म्हणता येईल, जर ह्याच्यामध्ये जर एलिमेंट जर करायचं म्हणतं तर आपण काय करू शकतो, तर राष्ट्रीय राजकारणी जनतेला हाताळण्यात राष्ट्रीय अस्मिता नाही निर्माण करतात कारण नक्कीच होऊ शकत नाही. देन वरीलपैकी एक की नाही, बरं, राष्ट्रीय अस्मिता फक्त राज्याच्या नोकरशाहीमध्ये कार्य करते का, राष्ट्रीय अस्मिता म्हणजे राज्याची लोकशाही असं होऊ शकतं का, नाही आहे. राष्ट्रीय अस्मिता जोडलेली असते किंवा नॅशनल आयडेंटिटी लिंक्ड अँड टू हेल्प्स टू शेप डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर, म्हणजे वितरण सत्तेच्या वितरणाला आकार देते का, नक्की देते. म्हणजे पॉवर सेपरेशन ऑफ पॉवर म्हटलं जातं, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर म्हटलं जातं, जी की आपली राष्ट्रीय अस्मिता राष्ट्रीय ओळख म्हणून ओळखली जाते. तर याचं ॲन्सर काय, ॲन्सर इज दॅट ए. ते कसं आणखी पाहूया की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, ही महत्त्वाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार राष्ट्रीय ओळखची की आयडेंटिटी आहे ही संज्ञा राज्याच्या संदर्भात राज्याची ओळख किंवा राज्याची सार्वभौम ओळख या शब्दाशी अदलाबदल करण्यासारखी आहे, पण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कायदेशीर ओळख म्हणून वापरल्या जाणाऱ्या राज्याच्या घटनात्मक नावाशी संबंधित व्याख्येनुसार राज्याची ओळख आणि राज्याच्या आंतरराष्ट्रीय न्यायिक व्यक्तिमत्वाचा एक आवश्यक घटक राष्ट्राची सार्वभौम ओळख देखील राष्ट्रीय संस्कृती सांस्कृतिक ओळख ओळखण्यासाठी एक समान भाजक दर्शवते. आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सांस्कृतिक ओळख सांस्कृतिक विश्वामध्ये बाह्य हस्तक्षेप आणि परंपरा अस्वीकार्य असल्याचे दिसून येते. मग सांस्कृतिक राष्ट्रीय ओळखीची कोणतीही वंचितता किंवा बाह्य बदल मूलभूत सामूहिक मानवी हक्काचे उल्लंघन करतात असे दिसते. म्हणजे काय, तर एखाद्या राष्ट्रीय अस्मितेची अभिव्यक्ती ही देशभक्ती आहे जी राष्ट्र अभिमान आणि देशाबद्दलच्या
प्रेमाची काय दाखवते, सकारात्मकता भावना दर्शवते. मग राष्ट्रीय अस्मितेची टोकाची अभिव्यक्ती म्हणजे अराजकता, ठीक आहे, जे देशाच्या श्रेष्ठतेवर दृढ विश्वास आणि देशाप्रती अत्यंत निष्ठा दर्शवते. म्हणजे राष्ट्रीय अस्मिता ही राजकीय ओळख आहे, कारण ती राष्ट्रीय अस्मिता जोडलेली असते आणि सत्तेच्या वितरणात सेपरेशन ऑफ पॉवरचा काय करत असते, मदत करत असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आज इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जे काही पॉईंट्स आहेत, जो की आपण सिलेबसनुसार जो शेवटचा मुद्दा होता आणि बाकीचे सिलेबस सगळे पॉईंट्स आपण पॉईंट टू पॉईंट आपण प्रिपरेशन थ्रू MCQ पाहिलेले आहेत, की अशा आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही अडचणी येणार नाहीत. एवढ्या गोष्टी जर तुम्ही क्लिअर केल्या तर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जे काही तुम्हाला 10 प्रश्न येतात, त्यापैकी तुम्हाला ते मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला टॅकल करता येतील आणि तुमचा स्कोर नक्कीच चांगला होईल आणि तुम्ही नक्कीच क्वालिफाय होईल. ठीक आहे, तर या प्रकारे आपलं आजचं सेशन या ठिकाणी संपत आहे. धन्यवाद.